राजू कडे जाऊयात. राजू सोनवणे सध्या खारघर मधल्या सेंट्रल पार्क मध्ये आहेत. राजू, तिथली नेमकी तयारी कुठपर्यंत आलेली आहे? अगदी आता तास दोन तास राहिलेले आहेत कार्यक्रमासाठी. अमोल, पाहतो आपण महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याला पुढचे काही 1 ते 1.5 तास उरलेला आहे आणि जय्यत तयारी जी आहे ती होताना पाहायला मिळते. पाहतोय हाच मंच आहे आणि हा मंच सज्ज झालेला आहे. या ठिकाणी अमित शहा जे केंद्रीय गृहमंत्री आहेत त्यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मंत्री आणि सगळे सरकारमधील नेते जे आहेत ते उपस्थित राहणार आहे आणि याची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. अनेक मंत्र्यांनी या ठिकाणी सुद्धा पाहणी केलेली आहे. स्वतः अमित शहा या मंचावरती उपस्थित असणार आहे आणि समोर पाहिलं आपण तर लाखोच्या संख्येने अनुयायी जे आहे ते पोहोचायला दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. जवळपास 20 लाख लोक जे आहेत येतील या ठिकाणी. अशा प्रकारचं जे आहे ते टार्गेट ठेवलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे जे आप्पासाहेब धर्माधिकारी आहेत त्यांचे अनुयायी या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळतात. साधारणतः 10:30 या कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि 12 ते 12:30 हा कार्यक्रम चालणार आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आहे तो दिला जाणार आहे. खरं तर नानासाहेब धर्माधिकारी आणि त्यानंतर आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांना हा पुरस्कार जातोय. मुलगा आणि वडिलांना पुरस्कार देण्याचं हे पहिलंच महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण आहे आणि त्याची जी जय्यत तयारी जी आहे ती होताना पाहायला मिळते. त्यामुळे अनुयायी जे आहेत ते 2-2 दिवसाआधीपासून आलेले आहेत. कुठल्या प्रकारचं जे आहे ती शिस्त मोडताना पाहायला मिळत नाही. शिस्तीचं पालन केलं जाते. संपूर्णपणे बैठक व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मंच सुद्धा सज्ज झालेला आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये सह्याद्री अतिथीगृहावरून अमित शहा मुख्यमंत्री हे खारघरच्या दिशेने रवाना होतील आणि साधारणतः 10:30 या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. पोलिसांचा सुद्धा मोठा पोस्ट फाटा तैनात केलेला आहे जे या संपूर्णपणे परिसरामध्ये पोलिसांचं जे आहे ते सुरक्षा जे आहे ती कडकोट केलेली आहे. प्रत्येकाला येण्यासाठी या ठिकाणी पासेस दिलेले आहेत आणि पास चेक करूनच ठिकाणी आपल्याला एंट्री होताना पाहायला मिळते. त्यामुळे अमित शहा पोहोचल्यानंतर अमित शहा भाषण या कार्यक्रमाला अगदी काही तासाभरामध्ये 2 तासामध्ये सुरुवात होईल आणि तयारी सुद्धा पूर्ण झालेली आहे. राजू, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.